मुंबई भाजप शिवसेनेने युती करून निवडणूक लढवली होती, त्यामुळे लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले आहे. आम्हीच खरी शिवसेना असून लवकरच त्याबाबत न्यायालयाकडून खुलासा होईल, असे एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत ठणकावले. मेट्रो आणि समृद्धी हे प्रकल्प लवकर पूर्ण करू, असेही यावेळी त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे हे आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्यासोबत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या अजेंड्यातून मागील काही दिवसात महाराष्ट्रात या सर्व घडामोडी झाल्या आहेत. 2019 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती म्हणून निवडणूक लढवली होती. आम्ही लोकांच्या मनातील सरकार स्थापन केलंय, त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही दिल्लीमध्ये आलो आहोत. राज्याच्या विकासात केंद्राचा सिंहाचा वाटा असतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राजस्थानी दिल्लीमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. हे सरकार लोकांच्या हिताचं सरकार आहे, शेतकरी कष्टकरी कामगार आणि सर्वच घटनांना न्याय देणारं सरकार आहे. यासाठी केंद्राचे आशीर्वाद असणेही गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं योगदान आणि विजनही समजून घेणार आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि खास करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद लाभले आहेत. जेपी नड्डा आणि अमित शहा यांचेही आशीर्वाद सहकार्य लाभले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. ते म्हणाले की मी खास करून उपमुख्यमंत्री आणि 5 वर्ष यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले देवेंद्र फडणवीस यांचे हे सरकार स्थापन करण्यात मोठं योगदान आहे. आमच्या सरकारचा प्लस पॉइंट देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक मोठे प्रकल्प राबवले आहेत. राज्याला चांगले दिवस मिळवून देणे आम्ही प्रयत्न करू. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, अमित शहा यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की अमित शहा यांच्यासोबत काल झालेली भेट ही सदिच्छा भेट होती. आषाढी वारीनंतर मी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही मंत्रिमंडळाबाबत चर्चा करू. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आमचं बंड नव्हे, आमची पक्षातील क्रांती आहे. बंड केलेले आमदार पैशांच्या मागे आलेले नाहीत. 50 खोके मिळायचे का? पैसे घेतल्याच्या आरोपाला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. सभागृहात तोंड दाबून मुख्यांचा मार खात होतो, सभागृहात सावकारांविषयी बोलू शकत नव्हतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आणि दुपारी आता आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना देखील आम्ही भेटणार आहोत, त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत. एकंदरीत आपल्याला महाराष्ट्रातल्या घडामोडी सगळ्या माहिती आहे. एका विचारातून, एका जो का आमचा अजेंडा बाळासाहेबांच्या भूमिकेतून या सगळ्या घडामोडी झाल्यात आणि जे आम्ही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही अलायन्समध्ये निवडणुका लढवल्या होत्या आणि पुन्हा आम्ही त्याच प्रकारची सत्ता जी लोकांना हवी होती, लोकांच्या मनामधली सत्ता, सर्वसामान्य लोकांचं सरकार, अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही जे लोकांच्या मनात होतं त्याप्रमाणे सरकार स्थापन केलेलं आहे. आणि त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही कालपासून या ठिकाणी आलो आहोत. न्यायालयामध्ये ते विषय प्रलंबित आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही. आम्ही जे काही केलेलं आहे, शेवटी लोकशाहीमध्ये मेजॉरिटी आणि नंबर्सला महत्त्व असतं. या राज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, लॉ आहे, रूल्स आहेत, याच्या बाहेर कोणाला जाता येत नाही. त्यामुळे आम्ही कधीही कुठेही बाहेर गेलेलो नाही. आम्ही नियमाप्रमाणे काम केलंय, नियमाप्रमाणे सरकार स्थापन केलेलं आहे आणि आमचं न्यायालयावर न्यायव्यवस्थेवर असं आज कुठेही कोणी आम्ही तर म्हटलेलं नाही, कुठे चर्चाही नाही. त्यामुळे हे बघा, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गेल्या काही कालावधीपासून होतोय, पण मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, त्यांना सगळं कळतंय कोण कसं वागतंय, कोण कसं करतंय. आम्ही आमचं काम करत राहू, कोणी काही बोललं तरी आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही.